होतं का अधिकृत घोषणा ही महायुतीचे जे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे एकत्रितरित्या ह्या सर्व जागेंवरती त्या ठिकाणी चर्चा करत आहे आणि निश्चित ते योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी देते. आपल्या उमेदवारीमध्ये असं वाटतं का मी सांगितलं इलेक्टिव्ह मेरिट. इलेक्टिव्ह मेरिट याचा अर्थ नुसतं तुम्ही सर्वे जो आहे तो नुसते आमदारांची संख्या करून मोजला जात नाही तर तो मतदार किती आहे. कारण मतदार राजा आता निवडणुका हातात घेतोय हे आपण जर पाहिलं तर 2014 निवडणूक जर बघितली तर त्या काळामध्ये 3 आमदार मनसेचे होते 40 नगरसेवक होते परंतु त्या ठिकाणी मनसेच्या उमेदवाराला 63,000 थांबावं लागलं कारण जनतेने हातात निवडणूक घेतलेली असते. आणि म्हणून मला असं वाटतं का नुसत्या आमदारांच्या संख्येवरती कुठलं सर्वेक्षण नसतं किंवा कुठलं इलेक्टिव्ह मेरिट नसतं तर आपण देखील अनेक विकास कामं केली संपर्क देखील अतिशय दांडगा ठेवला आणि म्हणून आम्हाला देखील खात्री आहे आणि इलेक्टिव्ह मेरिटमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी येईल. पक्षातल्या अनेक खासदारांच्या तक्रारी आहे की भाजप आता इलेक्टिव्ह मेरिटच्या नावाने किंवा वेगवेगळ्या सर्वेच्या नावाने त्यांच्या दडपण आणतंय आणि त्यांची तिकीटं कापण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांमध्ये तो एक असंतोष आहे ना तुमच्यासह. नाही मुद्दा असा आहे का या संदर्भातले निर्णय हे सर्वच महायुतीचे नेतृत्व जे करतायत तिन्ही पक्षांचं आणि इतर घटक पक्षांचं तर मला असं वाटतं का ते निश्चित त्यांना एक एक खासदार त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे मोदी साहेबांनी जे आव्हान केलंय तर त्या आव्हानांना त्याला दाद द्यायची. काल नाशिकमध्ये सुधाकर बडगुजरांनी असा आरोप केलेला आहे आपल्यावर की इकडे उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांच्या काही लोकांनी येऊन आमची भेट घेतली आणि पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उमेदवारीसाठी चाचपणी जाईल ती तुमच्याकडच्या काही लोकांनी केली असा आरोप त्यांनी केला आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती राज्यामध्ये कोण त्या पक्षाचं वाटोळं केलं तसं जिल्ह्यामध्ये देखील कोण वाटोळं करणार आहे हे गृहित आहे आणि म्हणून सातत्यानं ते जे व्यक्ती आहेत त्यांना एक तर अर्धवट माहिती आहे आणि त्यानंतर सातत्यानं कुठंतरी आरोप करून त्यांना असं वाटतं का त्यांनी गृहित धरलं कुणीतरी उमेदवार त्यांच्या समोर येणार आहे. परंतु मला असं वाटतं का त्यांनी ते बाजूला ठेवावं कारण ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेना लढणार आहे. आपण देखील या 10 वर्षामध्ये काम म्हणजे मी जसं मग असे सांगितलं का आपण कधी कुठला पक्षपात केला नाही आणि ज्या प्रकारे समजा प्रसारमाध्यम देखील आपण म्हणतो का निपक्षपातीपणे तर आपण देखील एक लोकप्रतिनिधी या नात्याने कधी पक्षपात केला नाही. आपण लोकप्रतिनिधीत सर्वच जणांचे कामं त्या ठिकाणी केलं कधी जातीवाद नाही केला आणि म्हणून आपण जर पाहिलं तर आपण काम करत असताना सातत्यानं आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही विचार दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही विचार दिले का सर्व धर्म समभाव सगळ्यांना घेऊन जाण्याचं काम त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण देखील गेली 10 वर्षामध्ये सातत्यानं सर्व घटक समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून अनेक OBC समाजातील अनेक धर्म या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपणच उमेदवारी करावी असं जाहीररित्या त्या ठिकाणी सांगत आहे. आपली तयारी पाहिजे ती झालेली फर्स्ट राऊंड झाला आहे. एक दिवसात 1,00,000 पत्रक वाटत एक दिवसात आणि सगळ्या पार्ट नाशिक लोकसभेमध्ये सगळ्या म्हणजे प्रत्येक गटामध्ये आणि शहरातल्या प्रत्येक विभागामध्ये ऍट अ टाइम म्हणजे आपण किती दिवसात किती फेऱ्या मारू शकतो हा अंदाज आपल्याला आलेला आहे. जी पूर्वतयारी राहते परीक्षेची ती झाली. रिस्पॉन्स पण चांगला होता.
झाले ना ओके थँक्यू और संपलं पुढे काय केलं काही नाही मग बंद करत होतो म्हणून मग कट केलं केलं हा भाई नाशिक स्टॉप कर ओव्हर येस बॉस थँक्यू इकडे विचार दिलं विचारलं सर विचार केलं